नमस्कार मंडळी, आपले सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनल भारत ग्योर मध्ये स्वागत आहे। तर या यूट्यूब सीरीज मध्ये आपण नवीन नवीन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। याआधी आपण गडचिरोली जिल्ह्यातील मुतनूर, चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा या ठिकाणी असणारे अत्यंत पवित्र आणि पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतली होती। या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये असणारे गंगेझरीचं जे तलाव आहे, जे सिरेगाव ग्रामपंचायतमध्ये अंतर्गत आहे, या तलावाबद्दल सविस्तर माहिती आणि एकंदरीत हे पर्यटन स्थळ इथे कसं निर्माण झालं, यामागे कोणत्या व्यक्तीची भूमिका आहे आणि खरंच या ठिकाणी काय आहे आणि मनोरंजनाच्या बाबतीत आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये नौका विहारासोबत आपण इथे काम करत असणाऱ्या व्यक्तींसोबत गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि इथे काय काय प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून माहीत होईल। तर जसं की आपण पाहत आहात, रस्त्यापासून जवळच असणारं हे तलाव आणि या तलावाजवळ असलेली जागा अत्यंत स्वच्छ असं आणि पवित्र असं हे ठिकाण आहे। कुठलंही मंदिर आजूबाजूला नाही, तरी पण इथे या ठिकाणाचं पावित्र्य आगळं वेगळं आहे। इथे आल्यानंतर जी मनास शांतता लाभते, आपण पाहू शकता आजूबाजूला बसण्याची व्यवस्था केली आहे। नैसर्गिक झोपड्या इथे बांधण्यात आली आहे आणि सोबतच नौका विहाराची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे। इथे पाहू शकता अत्यंत नैसर्गिक वस्तूंद्वारे इथे बसण्याची व्यवस्था केली आहे। बांबूंचा वापर या ठिकाणी जास्त केलेला दिसतो। तसेच इथे छोट्या छोट्या कुटी सुद्धा आपल्याला दिसतात। आजूबाजूला डोंगर आणि जंगलांनी उंच वृक्षांनी हे ठिकाण वेढलेलं आहे। अत्यंत स्वच्छ हे ठिकाण आपल्याला दिसतंय। याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथे काम करत असणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घेऊया। आपण पाहू शकता लहान मुलांसाठी झुल्याची देखील व्यवस्था इथे केली आहे। बसण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी देखील इथे छोट्या छोट्या झोपड्या आपल्याला दिसतील, ज्या बांबूंपासून बनवलेल्या आहे। अत्यंत सुंदर आणि पूर्णपणे नैसर्गिक हे असं ठिकाण आपल्याला दिसतंय। एकंदरीत हा सर्व परिसर अत्यंत स्वच्छ आहे। आपण पाहू शकता स्वच्छतेची कामं निरंतर इथे सुरू आहे। 12 वाजता सुरू होते, भरपूर लोक येतात का इथे? भरपूर लोक येतात का? हो का? म्हणजे आता 2 महिन्यापासून नाही का भरपूर लोक येणं सुरू झालं? हो का? कमी कमी 200-250 लोक इथं। बापरे, रोज का? रोज म्हणजे शनिवार रविवारला 200-250। अच्छा अच्छा, सुट्टीच्या दिवशी? सुट्टीच्या दिवशी जास्त राहतात आणि इतर दिवशी 100-150 लोक कन्फर्म राहतात। मग हे एक दोनच दुकान आहे का इथे आपले? हे जसे नाश्त्यापाण्याचे एकच आहे का? नाश्त्याची एक आहे आणि 2 हॉटेल आहेत। हो का? चाय आहे, गन्ना ज्यूस आहे। बाकी सर्व व्यवस्था पूर्णपणे केली आहे आणि सिरेगाव समाट सिरेगाव पासून हे पूर्ण काम सुरू आहे। रोजगार हमीच्या माध्यमातून हा एवढं ग्रामपंचायतनं पूर्ण केलं आणि इथं 2-4 माणसं इथं सतत कामावरती राहतात। मित्रांनो, इथून आपण ज्या सर्व गोष्टी या गंगेझरी तलावाबद्दल आहे त्या
बोटिंगचा आनंद घेत असताना आपण या सर्व चर्चा करणार आहोत। तर मंडळी आता आपण बोटिंगचा अनुभव घेणार आहोत आणि सोबत काय नाव तुमचं? सोमा पचारे। राजू चाचेरे। ओके, या दोघांसोबत आपण बोटिंगचा अनुभव आणि हे जे शिरेगाव जवळ जे एक तलाव आहे मोठं, याबद्दल पण आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। कोणत्या तालुक्यामध्ये येते हे? अर्जुनी तालुक्यामध्ये हे गाव येते आणि जय गांगेझरी। जय गांगेझरी। समाट शिरेगाव बांध। अच्छा, हे गाव आहे। हा, आणि ह्या गावामध्ये बोटिंगची व्यवस्था केलेली आहे। बरोबर, गावामध्ये बरोबर। आणि इथे जवळपास कोणतं मोठं जंगल वगैरे आहे का? हो, इथं जंगल वगैरे हेच आहे शिरेगाव बांध। अच्छा, लागूनच जंगल वगैरे आहे। हा हा हा, पहाडी वगैरे लागूनच आहे। हो, आणि तलाव पण हा खूप मोठा आहे। बरोबर आहे। कोण आहे गावाचे ग्रामपंचायत वगैरे कोण सांभाळत हे सगळं? हेमकृष्णजी संग्रामे। हा, हे आमच्या गावचे सरपंच आहे। अच्छा, आणि हे आल्यापासून गावाचा बरस काही विकास झालेला आहे। बरोबर। आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला पाण्याचे कॅन दिलेलं आहे। अच्छा, आणि आपल्या गावामध्ये आरो लावलेला आहे। हा हा, या आरोच्या माध्यमातून आरो सिस्टम आहे आपल्या गावामध्ये। अच्छा, स्वच्छ गड्ढा केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी नळाची उपलब्धता केलेली आहे, नळ वगैरे लावलेला आहे। अरे वा, जाताना कुठेही आपण हात स्वच्छ धुवू शकतो। बरोबर। आणि सर्वच काही बरसे काही व्यवस्था केलेली आहे, मंदिर वगैरे आहे गावामध्ये, दुर्गा मंदिर भी आहे, एकलव्य भी आहे। तर मित्रांनो, याच्यावरून आपल्याला असं आढळते की गावातला जर सरपंच जर बढिया असेल तर गावाचा विकास होण्यासाठी काही वेळ लागणार नाही। आता यांच्या गावचे जे सरपंच आहे, ज्यांचं नाव यांनी सांगितलेलं आहे, हेमकृष्णजी, यांच्यामुळे या गावाचा विकास झालेला आहे आणि एक पर्यटन चांगलं पर्यटन स्थळ म्हणून हे गाव जे आहे हे विकसित झालेलं आहे। तर तुमचा अनुभव कसा राहतो, म्हणजे तुम्हाला तुमचा एकंदरीत दिवस कसा जातो? आमचा सर्व दिवस, आपले दिवस सर्व चांगले जाऊन राहिले आणि सर्व दिवस सर्व आनंदित जाऊन राहिले। हेमकृष्णी संग्रामे हे असेच बाराही मास आपल्याला सरपंच राहते, तर खरोखरच गावाचा आणखी भरपूर विकास होता आणि चांगल्या प्रकारे मजदूर लोक सुद्धा आनंदित राहते आणि आज त्यांच्यापासून आपल्या गावामध्ये बरेचसे मजदूर आहेत, सर्वांना काम दिलेलं आहे, रोजगार हमी आपल्या गावामध्ये खुललेली आहे, सर्व मजूर प्रत्येक आपापल्या कामावरती जातात आणि चांगला आपला प्रपंच साधवतात। ते सुद्धा असून आपल्या गावामध्ये शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये सुद्धा गार्डनची व्यवस्था केलेली आहे, सर्व मुलं गार्डनचा आनंद घेतात आणि झुले पण लावलेले आहेत, घसरण पट्टे पण लावलेले आहेत। सर्व मुलांसाठी व ह्या गावासाठी हेमकृष्णजी संग्रामे यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। अशाच समोर चांगली व्यवस्था केली पाहिजे, कोणता पण सरपंच होईल अशीच योजना आणली पाहिजे ना। इथं सुद्धा तलावामध्ये सुद्धा व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे, इथं कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे। आणखी आपल्याला सविस्तर ते माहिती सांगणार आहे। नाव सांगा तुमचं काय आहे? सोमा भाऊ पचारे। हा, राहणार शिरगाव बांधिनी मोर बढिया जिल्हा गोंदिया। हा, माझ्या गावचे सरपंच हेमकृष्ण दादा पाटील संग्रामे यांच्यामुळे आमच्या गावाचा विकास हा समोर मोठ्या ह्या 5 वर्षात म्हणजे समोर एवढा वाढून गेलेला आहे। बरोबर। ती त्याची एवढीही तुलना केला किती आनंद, किती सुधी केली तरी कमीच आहे। आणि ह्या तलावावर त्यांनी एक बोट आणलेली आहे, त्या बोटामध्ये बाहेरून आलेले काही भंडाऱ्याचे काही शास्त्रीचे काही नागपूरचे लोक येतात, बसतात आणि त्यांच्या मनात असा आनंद होतो। काही वेगळे म्हणजे जे इथं आढळत नाही असे पक्षी इथे येतात या सीझन मध्ये? बरोबर आहे, बरोबर आहे। 250 एकर इथे जमीन आहे। अच्छा, 250 एकर जमीन गेली। आणि मग इथून काही सिंचनासाठी पाणी वापरत असेल ना इथलं? हो का, सिंचनासाठी इकडं तलावला पाणी जात आहे आपला कष्टकरी। कारण की मी या बाजून आलो तर पूर्ण शेती अशा मस्त हिरवेगार आणि रोवणं बिवणं सगळं चालू आहे। शिरेगाव बांधला उन्हाळी आहे। हो, खूप मस्त आहे। आणि आजूबाजूला तर मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, डोंगराळ पूर्ण परिसर तुम्हाला इथे दिसेल आणि चहूबाजूंनी हा जो परिसर आहे तो जंगलांनी वेढलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे इथे वृक्ष तुम्हाला आढळतील आणि असं हे मनोरंजन जे ठिकाण आहे, पर्यटन स्थळ जे आहे ते अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये शिरेगाव नावाचं हे
अत्यंत प्रसिद्ध असं स्थळ आहे आणि हे केवळ एका व्यक्तीमुळे इथल्या ग्रामपंचायतमधले जे सरपंच आहे त्यांच्यामुळे इथे इतका विकास आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे मित्रांनो, चांगल्या उमेदवाराला निवडून आपल्या गावाचा विकास कसा करायचा आहे त्या जनतेवरतीच अवलंबून असते, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आपण पाहू शकता इथे लहान लहान मुले या मचानावरती चढलेली आहे, त्यामुळे हा आनंद जो आहे लहान मुलांचा तो गगनात मावणार नाही असाच एक आनंद आपल्याला इथे दिसून येतो आहे. आणि या मचानी व्यतिरिक्त सुद्धा इथे लहान पोरांसाठी झुल्यांची व्यवस्था केलेली आहे. या झुल्याचा आनंद घेत असताना आपल्याला इथे काही मंडळी देखील दिसत आहे. यावरूनच एकंदरीत असं लक्षात येतं की हे ठिकाण आनंद देणारं आहे, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था या ठिकाणी मनोरंजनाची केलेली आहे. सोबतच मोठे मोठे व्यक्ती इथे नौकाविहार करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आपण सविस्तर माहिती या सिरेगाव बद्दल पाहिली आहे, जे अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये आहे आणि इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था केली आहे. या बोटिंगच्या व्यवस्थेमुळे किंवा या तलावाला थोडंसं पर्यटनदृष्ट्या महत्त्व दिल्या गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांना इथे रोजगारसुद्धा मिळालेला आहे, त्यामुळे येथील गावकरी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी येऊ शकता, या ठिकाणी भेट देऊ शकता अवश्य. समोरच नाश्त्यापाण्याची चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि समोर वरती झाडांवरतीसुद्धा काही मचानी बांधलेल्या आहे, त्यामध्ये सुद्धा लहान मुलं इथे आनंद नक्कीच घेऊ शकतात. आणि झुल्यांची पण व्यवस्था केलेली आहे. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की लहान मुलांसाठी मनोरंजन ठिकाण म्हणून